गया। राकेश, राकेश भाऊजी। हाँ भाऊजी। राकेश भाऊजी, थैंक यू। काल काय छान नाचलत तुम्ही। हे बघा इकडे खात बसलाय, ठेव खाली। हा? खाली खाली ठेव ना, झाप झाप ठेव खाली। हळू काय कशाला ओरडताय, ऍटलीस्ट आता तरी रिस्पेक्ट द्या यार मला थोडस तरी, काही वेळा पुरत तरी या घरचा जावई आहे मी। एवढं कळतंय ना, कळतंय ना, एवढी अक्कल आहे ना। मग काल मेहंदीच्या वेळी अक्कल काय चरायला गेली होती का? सुजय जाऊ दे ना। जाणारच आहे, तुझ्या आयुष्यात ना जाणारच आहे तो काही दिवसात, पण तोपर्यंत डिसेन्सिटिव्ह नीट वागायला नको का? एक मिनिट, अरे काय कशाला आग पकडते तू? कमाल एवढं काय केलंय मी? एवढं काय केलं? अरे माझ्या बायकोवर का डान्स करत होता का? कळलं? हे बघ राख्या, तू रणबीर आणि ती कटरीना असाल, पण घरी कळलं ना, अजून जगजाहीर झालेलं नाहीये। तुला कळतंय का तिच्या बाबांना किती विचित्र वाटत होतं हे सगळं? ऐका आता, सगळे शांत व्हा, मला असं वाटतंय बाबांना थोडासा संशय आलाय। सॉरी रेश्मा। नाही आता सॉरी वगैरे सोडा, तर हळू बोला आणि परत करू नका प्लीज। खरंच सॉरी मला। नाही आता आता राहू दे, राहू दे। बाबा मला थोडं बोलायचंय। काका अगदी करेक्ट वेळेत आलात तुम्ही, है ना? आम्हालाही तुमच्याशी बोलायचंच होतं। त्याचं काय झालं, काल जी डान्स कॉम्पिटिशन ठेवली होती ना आम्ही, तर त्याचे विनर्स झालेत राकेश आणि निशा, म्हणजे मुलांमधला राकेश आणि मुलींमधली निशा। सो त्यांना तुमच्या समोरच बक्षीस द्यायचं होतं अशुतर्फे। अशुनी कबूल केले 1000 रुपये बक्षीस। अशु दे रे 1000 रुपये। अरे देखी देखी काय कंजूस आहे नाही का? अरे निम्मे पैसे घरातच राहणार आहेत आता म्हंटल, बक्षिसाच आहे वहिनी, निम्मेच देतो तेवढे कंजूस। तू त्याच्याकडनं घे ग 500, हे घे तुला, कॉंग्रॅट्स। अरे थँक्स काय, हे बक्षीस महत्वाचं नाहीये, पण त्या डान्स मागची भावना जास्त महत्वाची, ती लक्षात ठेव। ऍक्च्युली भावना जप डान्स मागचे, ती जपायला पाहिजे। आणि आम्हाला पुढच्या वेळेस तू आणि रेश्मा बेस्ट डान्सिंग कपल व्हायला पाहिजे, तर तिला पण शिकव जरा डान्स। बेस्ट डान्सिंग कपल एकच आहे पुढच्या वर्षी आमचं। अरे आमची निशा सरोज खानला सुद्धा लाजवेल डान्सच्या बाबतीत। असू द्या असू द्या, सुखी राहा। अरे खर तर मी काय सांगायला आलो होतो आशु, मी ओळखलं बरं का तुला, तू कुरिअरचं काम करतोस ना रे? राकेश रावांच्या घरी भेटलो होतो आपण। अरे पण राकेशच्या मैत्रिणीशी कसं काय जमवलंस तू? तिला दाढी आवडली ना त्याची। सो क्यूट। लांबलाच काय दाढी नाही यांची गोष्ट। एक कुरिअर वाले कुठलं पार्सल कधी कुठे डिलिव्हर करतील सांगता येत नाही। असू द्या असू द्या, ती कहाणी मी नंतर ऐकेन, सध्या मला काम आहेत बरीच, मी निघतो। ओके काय चाललंय? मला अश्विनी थापा मारल्या त्याच्यावर विश्वास नाही बसला, पण हा राकेश, सुजयही राकेश, रेशमाचा नवरा, काय कन्फ्युजन आहे? थांब थांब जरा, सगळं नीट सांगतो। यालाही पारितोषिक द्यायला लागणार,
चालो चालो. ए अगं अय्या, हे किती छान आहे, कुठून आणलंस विकत? ओ, विकत नाही आणलं, मीच बनवलंय. फॅशन डिझायनर आहे ना मी. वाव, म्हणजे तू नेमकं काय करतेस? मी ना मी मॉडेलचे आउटफिट डिझाईन करते आणि मी रॅम शोज करते, हे सगळं मीच करते. तुम्हाला माहिती आहे का, आमची मिनल आहे ना, तिला ऑडिशनला जायचं असेल ना तर माझ्याकडेच येते ती. मला म्हणते अना प्लीज ना प्लीज ना बुटीक मध्ये जाणं, माझ्यासाठी कपडे आणणं, ऑडिशनला जायचंय करते आणि मी. आणि रेश्मा, रेश्माला तुम्ही बघितलं का इथून जाताना कशी होती? पण मी अनाने तिचा लुक असा चेंज केला आहे. कशी झाली रेश्मा आता? आणि बाकीचे आहेत ना आमचे घरचे, त्यांचा सगळ्यांचा लुक मी चेंज केला, सगळ्यांना मी टिप्स देत असते काय ना काही. रेश्मा तुमच्या बरोबर राहते? रेश्मा तुमच्या? नाही 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 नाही, म्हणजे रेश्मा तुमच्या बरोबर कशी राहील? ती राकेश बरोबर राहते ना? हो, मी तेच बोलले. रेश्मा राकेश सोबत, म्हणजे निशा राकेश एकत्र नाही राहत ना? निशा ती का जिजून सोबत राहील? ती तो दाढीवाला आशू दादाची बायको आहे ना ती? हो हो, आशुडलाची बायको आहे निशा. आणि निशाचा किंजलचा, नाही नाही आशुचा आणि किंजलचा काही संबंध नाहीये. किंजल? ही किंजल कोण? अगं काय बोलत असेल तर बडबडतीस तू? मी जाते मग, काय नाही काही नाही, मी जाते प्लीज, मला जाऊ दे. काय झालंय ना? अहो वहिनी, मी म्हणते रेश्मा यांच्याकडे राहते. हो गा ना, असं काय बोलतेस? मला काही विचारू नको, मला काय माहिती नाही, मला काय बोलतो. बर 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 बर, तू रडू नको रडू नको. आहे ना, काय झालं? काय काय होत आहे ना, परत त्रास झाला का? परत त्रास? सॉरी, मी तिच्या वतीने माफी मागतो. ऍक्च्युली काय, तिला तिला ऍबसेंट माइंडेड थायरोसिस नावाचा आजार आहे. सो त्यामुळे ती असं, ऍबसेंट माइंडेड थायरोसिस नावाचा तिला आजार आहे. त्यात होतं असं की अचानक खूप लोक आली ना तिच्या आजूबाजूला, की तिच्यावर प्रेशर येतं आणि मग सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलतात आणि मग ती वाटेल ती बडबड करत सुटते. सॉरी, ती आता काही बोलली का? बाकी नॉर्मल आहे ती, बाकी नॉर्मल आहे, म्हणजे ती ऑफिसला जाते. हो बघा ना, हे ऑफिस डिझाईन करते. हा, बाकी नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. काय काय झालं बाळा? आहे ना, तू 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 गोळी घ्यायला विसरलीस का? तुला सांगितलं होतं ना मी ती कॅप्सूल घ्यायची, पोबारा 40. सुजयनी पण सांगितलंय की नाही तुला? हा, असं का करते ना तू? हा, का करतेस असं? हा, सगळ्यांना त्रास होतो की नाही मग नंतर? जा बाळा, जा शांतपणे आतमध्ये जा. हा, आणि पोबारा 40 घे, जा जा आना जा. तोंड बंद कर, जा जा, बोलू नकोस कोणाशी. मी येऊ का? मला वाटेत बोलू नकोस कोणाशी. सॉरी, आम्ही माफी मागतो तिच्या वतीनं. सॉरी. अरे नाही, सॉरी कशाला, आता आजारच आहे म्हटल्यावरती काय बोलणार ना? समजून घेतलं. उगीच आली मुंबईवरनं इथपर्यंत. बरं, काळजी घ्या हा तिची. वंस, मी जरा येते. हा, काय आजार आहे ना? हो ना. अगं लग्नाचं वय असेल तिचं. हो ना, तिचं कसं लग्न व्हायचं कशामुळे काय कळतच नाही. पण हा बाज झालं काय वाल्य? काय 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 वास, काय झालं, काय झालं, काय 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 प्रॉब्लेम? काय काय नाही, प्रॉब्लेम हाच आहे की तू काल रात्री खूप घोरत होतास आणि माझ्या फॅन्टसी मध्ये एवढा घोरणारा मुलगा नाहीये. बघा बघा कशी. ए, मला सुद्धा ना तळव्यांना घाम येणारी मुलगी नको होती. त्यांनी ना सॉक्सला वास येतो. हट. ए, बरं झालं ना, मग आधीच कळलं. संपलं आता सगळं. हा, संपलं, कळलं. ए, ब्रेकअप. मी आधी म्हणाले ब्रेकअप. हे, मी आधी म्हणालोय ब्रेकअप. मी आधी ब्रेकअप केलं. आय हॅव डम्प्ड यू. तुम्ही सांगा कोण आधी म्हणाला ब्रेकअप? अरे पण ब्रेकअप म्हणजे सगळं तुटलंय, सगळं संपलंय आमच्यातलं. तुम्ही सांगा कोण म्हणाला आधी. तुम्ही 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 सांगा, तुम्ही सांगा कोण म्हणाला. ताई सांगा कोण म्हणाला आमच्यातलं आधी. ताईंना कशाला, तिघींनाही विचारू. तुम्ही सांगा कोण आधी म्हणाला ब्रेकअप. मी म्हणालो ना. अरे बाळानो, असे भांडू नका रे, जरा शांत राहा ना. या काहीतरी वेगळं सांगतात. आमचं संपलंय, माझं संपलंय, संपलंय. मला प्लीज माझ्यासमोर आणू नका. संपलं? कमाल आहे या मुलांची, एवढ्या तेवढ्या कारणावरून संपलं. एवढं सगळं झालं. बिचारी रेश्मा यार, फारच कॉम्प्लिकेशन आहेत रे यातले. अर्धे तुझ्यामुळे. म्हणजे
तुला इथे आल्यावर सगळं खरं कळल्यावर तू सगळ्यांना सांगशील अशी भीती आम्हाला वाटत होती. त्यामुळे युद्धाचं करतात ना तसं लग्नाचं प्लॅनिंग करून आलोय आम्ही. आता सांगणार नाही ना कोणाला, काही कोपच्यात घेऊन समजव. कोपच्यात कसला घेतोय, त्यापेक्षा मला आधी क्लिअर करायचं ना. केतन माझा मित्र आहे, मी कसे कॉम्प्लिकेशन्स करीन आणखीन त्याच्या लग्नात. ग्रेट, म्हणजे आता तू आमच्या बाजून आहेस ना 101%. तुम्ही लोक काय माणसं आहात यार, मैत्रीसाठी काय वाटेल ते करता यार तुम्ही. मुंबईला आल्यावर ना राहायलाच येतो बघ तुमच्या घरी, शिफ्ट होतो. नाही भाडं वाढवणार आहे या महिन्यापासून. नाही का? येस येस किंजर. चला मी फोन करतो. हॅलो. अगं नाव घ्यायची येतं लक्षात ठेव, उगाच वेळ घालवायचा नाहीये. मीनल, हे सगळे नाव घ्या का बोलतात? हे एकमेकांची नावं माहिती नाही का त्यांना? ना अगं, नाव घ्या म्हणजे ते स्वतःच्या नवऱ्याचं नाव घ्यायला सांगतायत. काय बोलते, एकमेकांच्या हसबंडचं नाव माहिती करून काय मिळणार आहे? त्याला उखाणा घेणं म्हणतात. थांब, काकू घेतील आता, तुला कळेल. थांब. ओके. बॅटरी लो झाली यार. नाही थोडं दाखवणार, थोडंच काय नाही कसं नाही. पंस घेऊ का? अहो हो, पण फोटोग्राफर कुठे? एवढा महत्वाचा कार्यक्रम, फोटोग्राफर. अरे बाबा ये, कुठे तो? आलो. ए फोटोग्राफर, ते बोलवतायत बघ. हे बघ पाहिजे. आलो. बॅटरी नाही आहे तुझ्याकडे. ए अरे भाऊ, आले भाई एकदाच. आता घ्या. लग्नानंतर होतो नवीन आयुष्याचा आरंभ. प्रभाकर रावांचं नाव घेते आज रेवाचा हळदी समारंभ. अरे वा 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 वा, कसलं भारी आहे. मी पण घेणार नाव. तू कोणाचं घेणार, रायन की ब्रायन? राकेश. ए राकेश. आलो. हा बोला बाबा. अरे त्या देशमुखांना पत्रिका पोचलीच नाही. हे कोण आहेत? फादर. ओके, आता तर लूटमार केलीच पाहिजे. माणूस सगळं लॉस भरून काढतो बघ. जा, त्यांना पण दाढी आवडते. जा आहे, आम्ही सपोर्टला आहे. पण त्यांना पत्रिका पोचली पाहिजे, लक्षात ठेव. नमस्कार राकेश भाऊजी. 2000 रुपये काढा. काय 2000 रुपये काढा? अरे 2000 कसले? अरे कसले, इतके लवकर विसरला? अहो बेट लावली होती ना, जिंकलो मी बेट. कसली बेट? अहो कसली बेट काय, काय डान्स केला होता राकेश भाऊजींनी माझ्या बायको सोबत, निशा सोबत. एकदम रोमॅन्टिक डान्स, त्यात माझी बायको जिंकली. रोमॅन्टिक डान्स तू आणि त्याच्या बायको सोबत? मस्करी करतोय तो, असाच आहे तो गमत्या स्वभाव. राकेश मस्त नाचलास काल. अरे टॉप क्लास. हे पण सगळे मित्र आहेत माझे, ह्याच्यासारखेच आहेत गमतीशीर. हॅलो काका. आणि रोमॅन्टिक नाही, फॅन्टॅस्टिक असं म्हणायचंय त्याला. त्याचा ना थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. हळूहळू कळेल तुम्हाला. हळूहळू कळेल. आणि फार असे जवळ नव्हतो आम्ही डान्स करत, समोरासमोर होतो फक्त. तर त्याला असं वाटलं जवळ, असं काही नाहीये. सगळं कसं खेळीमेळीचं वातावरण आहे बघताय ना तुम्ही. खेळीमेळीचं वातावरण आहे, पण बेट जिंकलेली आहेस ना मी, ती सिरियस होती. हो आहे ना माझ्या. आणि तुम्हीच बोललो होतो ना निशा सोबत डान्स कर. हो एक्झॅक्टली, माझ्या लक्षात आहे. 2000 रुपये. हा देतो ना, पटकन देतो. उशीर होतो ना, हे घ्या पैसे. आणि गिफ्ट द्या किंजलला. आता ही किंजल कोण? ही बॉस, याची बॉस किंजल, द बॉस. ते अकोल्याहून गिफ्ट आणणार सांगित होत ना. हा घे, मी कॉन्ट्रीब्यूट करणार होतो. घेऊन
तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी डांस की, ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए, हाँ लुट गए, जो लुट गए हमरे वा की शादी में। जन्म दिला मातेने, पोषण केले पित्याने, शैलेंद्रचं नाव घेते पत्नी या नाते। रेश्मा काय चाललंय बापलेखाचं? काय नाही रे, जी काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते सांगतोय त्याला। जमीन घेतली ना रेश्माच्या नावाने। श्रद्धा काय विचार काय? काय नाही हो काका, आमचं आणि रेवाचं ठरलंय। जिजू ताईला हळद लावा ना। मी चला ना। नाही नाही मी कशाला, तुमचं चालू द्या। अरे जा की। नको बाबा उगाच कशाला। काय लाजताय जावई बापूजा? हो लाजत नाहीये, महत्वाची चर्चा चालू आहे। अरे बाबा लग्नाच्या बायकोलाच लावायचे ना हळद, मग जा। जा की। नाही नको। चला ना। आता उठतोय की दे त्याच्याकडे दे हळद चला पहिलं नाव घ्यायचं म्हटल्यावर जावई बापू हजर। नाव घ्या। जाऊ दे ना। अगं अगं नाही नाही नाव घ्यायचं बाबा। घ्या। अगं घे ना त्या एवढं म्हणतायत तर। सोन्याचा दिवा, चांदीची वाट, राकेशनी लावली आयुष्याची वाट, जन्मोजन्मी मिळावी राकेश रावांची साथ। अगं प्रश्नार्थ काय? पुढले 7 जन्म हाच तुझा नवरा आहे, विसरलीस? जीजू काय लपवले हातात? नाही नाही मी नाही। अय्या हळद मेवणीला लावणार आहात की काय? त्या मेवणीला नाही काही रेशमाला लावायला आणली। चला 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 मग नावाच हा समारंभ राहिलाच होता। लावा वाट कसली बघताय लवकर जीजू लवकर जीजू ताई वाट बघते आम्ही टाळा वाजवतो। ताई सेफ टिफिन। थँक्यू। काय काय इकडं काय दुकानं इतकी लवकर बंद होतात ना? खूप शोधायला लागलं मला, उशीर झालं ना रात्र। सॉरी दमलास ना। तुला पण सवय राहिली नसेल ना इकडची। भूक लागली आहे ना तुला? कोणाला काही कळलंय का? ताई तू आमच्यासोबत परत चालायचं काय? इकडे इकडे काही नाहीये, तिकडे आम्ही होत ना। आणि एक वर्ष एकत्र राहिलो यार, सवय झाली। मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, आई बाबांसमोर जायचं आणि त्यांना डायरेक्ट सांगायचं, काही घाबरायचं नाही, ते समजून घेतील। राकेश आणि निशाचं अफेअर आहे, राकेश एकही दिवस माझ्याबरोबर राहिलेलं नाही, हे सगळं नाटक आहे। मी या पोरांसोबत राहते आणि या पोरांसोबतच राहणार।
सॉरी. इमोशनल नंतर बोलतो.